पावसाळा सुरू झाला की वातावरणात अनेक बदल होत असतात. या बदलत्या वातावरणात अनेक सूक्ष्म जीवाणूंची वाढ ही जोमाने होत असते. पावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच एक म्हणजेच एकटांगे आजार. सुदृढ किंवा मांसल पेशी जास्त असलेल्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव हा दिसून येतो. म्हशींमध्ये फऱ्या आजाराचं प्रमाण कमी असतं. हा आजार क्लोस्ट्रेडियम चोवाय या जीवाणूमुळे होतो. या आजारामध्ये जनावरांच्या पायाच्या भागांवर सूज आल्यानं जनावर लंगडायला लागतात. सूज आलेल्या ठिकाणी दाबून पाहिल्यास चरचर असा आवाज येतो. जनावरांना ताप येऊन तापाची तीव्रता 104 अंश फॅरनहाईटपेक्षा जास्त असते. जनावरांचं खाणं पिणं कमी होऊन रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते. बाधित जनावरांचं वेळेस उपचार न केल्यास 12 ते 48 तासांमध्ये जनावर दगावू शकतात. फऱ्या आजारावर एकमात्र उपाय म्हणजेच पावसाळ्याआधी या रोगाविरुद्ध जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतलं पाहिजे. गाय बैल आणि नवजात वासरांमध्ये आजाराचं प्रमाण जास्त असतं. या आजाराची बाधा झाल्यास पशुपालकांना उपचाराचा खर्च करावा लागतो. वेळेत योग्य ते उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत राज्याच्या काही भागांमध्ये घटसर्प आणि फऱ्या रोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झालंय. तुम्ही तुमच्या जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतलंय का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. त्यामुळे भविष्यातल्या आर्थिक नुकसान तुम्हाला टाळता येईल. यासोबतच या व्हिडिओमध्ये तर संपवत अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.